एटीएम मधून पैसे पळवणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात. हिताची पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एटीएम मधून तब्बल 10 लाख लंपास करणाऱ्या राहुल खान वय वर्ष 27, मोहम्मद असीम खान वय वर्ष 24, मोहम्मद सलीम खान वय वर्ष 24, तिघे जण राहणार हरियाणा. या तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या तिघांकडून पोलिसांनी 1 कार, 12 ATM व 30,000 रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केलाय. ही माहिती पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, विकास देशमुख यांनी पत्रकारांना दिली. ऑक्टोबरमध्ये हे तिघे कार घेऊन हरियाणातून सोलापूरमध्ये आले होते. त्यांनी हिताची पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एटीएम स्टँड परिसरातील एटीएम मधून तेथील विद्युत पुरवठा खंडित करून पैसे काढून घेतले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. हरियाणाचे हे तिघे जण दर 2 महिन्यांनी सोलापुरात येत होते व एटीएम मधून पॉवर सप्लाय बंद करून पैसे काढत. पैसे काढलेल्याची नोंद होत नव्हती. ज्यांच्या खात्यावर जे पैसे काढलेत ते त्यांच्या खात्यावर तसेच दिसायचे अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी दिली. सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी एटीएम मशीन, विशेषतः हिताची कंपनीची जी एटीएम मशीन्स आहेत त्या एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण करून स्वतःच्या अकाउंटवरून पैसे काढले जात होते. पण ज्यावेळी पैसे काढले जात होते त्यावेळी त्यांच्या अकाउंटवरचे पैसे मायनस दाखवत नव्हते, त्यामुळे ती जी रक्कम निघत होती ती तर त्या हिताची कंपनीची रक्कम ही निघत होती. अशा प्रकारे वारंवार फसवणूक केल्याचे गुन्हे सोलापूर शहरामध्ये 3 दाखल होते. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त राजेंद्र माने सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री कबाडे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देशमुख, त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे साहेब यांनी सदर आरोपींचा माग काढलेला होता. तर सदर आरोपीची हे परराज्यातील हरियाणातील असल्याचे माहिती मिळाली होती आणि सदर आरोपींचं एकंदरीत जर वर्तन पाहता ते परत सोलापुरात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्या पद्धतीने ट्रॅप हा विकास देशमुख आणि दायगुडे साहेब यांनी लावलेला होता. त्याप्रमाणे आमच्याकडे जे फौजदार चावडी पोलीस स्टेशन येते 1,99,000 रक्कम वारंवार काढली गेलेली होती. 23 ट्रान्झॅक्शन्स केले होते, त्यामध्ये 1,99,000 रक्कम काढली होती. त्याबाबत फौजदार चावडी येथे गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे MIDC पोलीस स्टेशनला 6 लाख रुपये रक्कम काढली होती, त्याबाबत MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे जेलरोड पोलीस स्टेशन येथे 1,36,000 रुपयाची रक्कम काढली होती, त्याबाबत जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. अशी 9,36,000 रुपयाची रक्कम वारंवार तिने काढलेली होती. सदर आरोपींना शिताफीने आम्ही अटक केलेली आहे. सदरचे आरोपी हे हरियाणा राज्यातील आहेत आणि त्यांच्याकडून जे रक्कम आम्ही आता 30,000 जप्त केलेली आहे. त्याचप्रमाणे ह्या ज्या रक्कम आफारची रक्कम आहे त्या रकमेतून तिने एक वाहन खरेदी केलं होतं, ते वाहन आम्ही जप्त केलेलं आहे. मोडस कशी सदरचे आरोपी हे हिताची कंपनीचे जे ज्या ठिकाणी ATM मशीन्स आहेत त्या ATM मशीन्समध्ये जायचे, ते रक्कम काढायचे आणि रक्कम काढतेवेळी तो स्विच बंद करायचे. असं तांत्रिक अडचण निर्माण करून सेन्सर तो डिटेक्ट करत नव्हता की रक्कम गेल्याचं आणि ती रक्कम काढली जात होती पण त्या अकाउंटवरून कमी होत नव्हती. किती आरोपी? 3 आरोपी आहेत. आणि किती दिवसापासून वास्तव्यास होते सोलापुरात? नाही, हे 3 दिवस होते. 10, 11 तारखेला, 12 तारखेला आणि 13 तारखेला ऑक्टोबरच्या हे काढलेली होती. नाही, हे एका लॉजमध्ये राहत होते आल्यानंतर 3 दिवस.